हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. चिरायू 2023 रेड कार्पेटवर आपण आहोत आणि सोनाली खरे आली आहे लेकीसह इकडे आणि खूप छान दिसत आहे त्या दोघी. खूप स्वागत राजश्री मराठी. थँक्यू सो मच. थँक्यू. सोनाली कशी आहे? मी मस्त आहे आणि आता तुतारी वाजलेली आहे त्यामुळे आता नवीन वर्षाची सुरुवात पण मस्त होणार आहे. रेड कार्पेटवर बघून खरं तर खूप भारी वाटलंय. कशी मस्त, तुम्ही कशा आहात? एकदम मस्त. सो रेड कार्पेट आणि त्याची सगळ्याची आत्तापासून एक सवय करून द्यायची. आय डोंट नो, अजून वेळ आहे पण माझं असं झालं की पाडवा आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे, तर यु नो हा असा सोहळा चिरायू नेहमी आयोजित करत असतं आणि ज्या चिरायूमुळे आय थिंक ती परंपरा जपली जाते, त्यामुळे मी प्रयत्न केला की ह्यावेळेस तिला घेऊन जाऊया की तिलाही कळेल, तिलाही थोडी माहिती होईल आणि एक फील येईल की खरंच कसा पाडवा साजरा केला जातो. सना, तुला किती आवड आहे ग रेड कार्पेटची नटायची? मला नटायची खूप आवड आहे. पण मॉम सेड की इथे यायचं आहे नटून. आय वॉज लाईक ओके डन, मी येईल. तिचं नटणं आहे. हा ड्रेस घालावा आपण. कोणी फायनल? मीच. आईचं इनपुट तिला अजिबात नाही आवडलंय पण चालेल. सांग, तुझं लुकचं क्रेडिट कोणाला? ऍक्च्युली मला पण ती काय ना, मला फार सवय नाही अशी साडी बिडी नेसायची. मी फार कमी नेसते, मला खूप आवडते पण आय फील की मला कितीपत कॅरी करता येईल आय डोंट नो. पण येस, नाव डेज असं झालेलं आहे की आमच्याकडे तयार होताना मला हिचा ॲडवाईस घ्यावा लागतो आणि आय थिंक की तिला खूप छान सेन्स आहे फॅशनचा, तो त्यामुळे मी बऱ्याच वेळेला तिला विचारत असते स्पेशली की अच्छा हे छान वाटेल का, अच्छा हे शूज जातात का, ही बॅग जाते का वगैरे असं मी तिला विचारते जेव्हा कोणी स्टायलिस्ट नसतं आणि आपण आपलं आपलं करून जातो तेव्हा. नया कशा प्रकारचे टिप्स तू देतेस? सगळं हे सगळं जे आहे ना मीच दिलंय. यू हॅव नो फॅशन सेन्स, मीच दिलंय. चल घरी. ओके, अजून अजून सगळे जे मी दिलंय. हो खरं, आय प्लीज डोळ्याचं काजल काय नाही, आय डिंट अप्रूव्ह ऑफ दॅट, पण दुसरं सगळं मी अप्रूव्ह केलं आहे. पट्ट आहे ना, म्हणजे लेख सांगते इंटरव्ह्यू मध्ये की मी हे सगळं चॉईस. हो, सगळंच क्रेडिट घेतलंय तिने. डेब्यू करणार आहे ना ती लवकरच आणि काम सुरू आहे, त्याबद्दलचं काय या निमित्तानं सांगशील? गुढीपाडवा गुढीपाडव्याचाच्या मुहूर्तावर आय थिंक पहिल्यांदा ती या सगळ्यांसमोर अशी आलेली आहे रेड कार्पेटवरती आणि येस, आमची फिल्म जी आहे माय लेक ती लवकरात लवकर आता येईल. बरंचसं काम त्याचं पूर्ण झालेलं आहे आणि मी खरंच खूप उत्सुक आहे कारण आई मुलीची ही कथा आहे आणि ज्या गोष्टींमधनं आम्ही जातो आहे किंवा प्रत्येक आई एका टीनेजर मुलीबरोबर ज्या गोष्टींमधनं जात असते ते सगळं या फिल्ममध्ये आहे, त्यामुळे मी पण खूप उत्सुक आहे की मॅडमना कसा रिस्पॉन्स मिळतो आहे. किती एक्साइटेड आहे? स्माईल एक मतचं काम झालं आणि पोस्ट प्रोडक्शन मेबी आता चालू असेल, सो किती एक्साइटमेंट आहे आणि काय आज सांगशील कारण आज डेब्यू आहे तुझा रेड कार? मी तर खूपच एक्साइटेड आहे अँड आय एम वेटिंग फॉर एव्हरी वन टू वॉच इट कारण आम्ही खूप हार्डवर्क टाकलं ह्याच्यात आणि आय एम व्हेरी नर्वस अँड एक्साइटेड. गुढीपाडवा आहे आणि आम्ही आता बऱ्याच जणांना सांगितलं की उखाणा घ्या म्हणून गुढीपाडव्याच्या निमित्तानं, सो आज काय जरा पहिल्यांदा होऊन जाऊ दे तिथे. अरे बापरे, आईचं प्रश्नच म्हणजे तू एकदम, पण मी कधी उखाडे बिखाडे घेतले नाही आहेत ग. लग्नात घेतलेला घेतेस का? लग्नातला तर नाही झाली, आता 16 वर्ष होऊन गेली. हिला सांगे तू पण मदत कर आईला उखाण्यासाठी. यु नो राईम करायचं असतं शेवटचे वर्ड्स, तसं जाऊ दे तिला नाही करणार उखाणा. आई घेईल बघू. चिरायूच्या रेड कार्पेटवरती पहिल्यांदा आली आहे, पहिल्यांदा झाली आहे माय लेकींची एंट्री आणि विजय रावांचं नाव घेते. होऊन जाऊ द्या एक जोरदार तुतारी. बरं बरं, जुळलंय ते काहीतरी जुळलंय. पण गुढीपाडवा आहे, हिंदू नवी वर्षाची सुरुवात आहे, काय संकल्प करायचं ठरवलं आहे किंवा विचार आहे का? खूप छान काम करायचं आहे. खूप काही म्हणजे बऱ्याच वर्षामध्ये फार काही अशी प्रोजेक्ट्स भरपूर केली नाही आहेत, फार वेळ स्वतःसाठी फॅमिलीसाठी राखून ठेवलेला होता. तर आता या गुढीपाडव्याच्या निमित्ताने अशी माझी इच्छा आहे की सुरुवात माझ्या फिल्मने होईल आणि मग ती पुढे तशीच कंटिन्यू राहील ती स्ट्रीक कामाची आणि उत्तमोत्तम कलाकृती माझ्याकडनंही व्हाव्या, आपल्या इंडस्ट्रीमध्येही व्हाव्यात आणि आपली जी इंडस्ट्री आहे एंटरटेनमेंट मग त्याच्यामध्ये सगळे चालेल, ती तिला एक पुन्हा छान अशी एक उभारी यावी एवढीच इच्छा. काय रेझॉल्युशन काय? माझं रेझोल्युशन आहे एकतर स्टडीज ते आता करायचं आहे आणि ऑफकोर्स जे नवीन फिल्म येत आहे ते मस्त जायला कारण मॉम हॅज पुट इन अ लॉट ऑफ वर्क म्हणून आय वॉन्टेड टू गो वेल फॉर हर.
खूप मस्त, थँक्यू सो मच. आणि तुम्हाला ऑल द बेस्ट खरं तर माय लेक या सिनेमासाठी आणि गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. तुलाही खूप शुभेच्छा.